राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाल्याने कोथरूडमधून आमदार झालेले आणि पुण्याचे कारभारी होण्याची मनीषा बाळागणे चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न पूर्णपणे भंगले आहे राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पुण्यातून चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर दोन आमदारांची मंत्रीपदे हुकली आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून भाजपने कोथरूडमधून आता चंद्रकांत पाटील आमदार होणार असल्याने शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागणार असाच प्रचार केला बाहेरचा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील टीकेचे धनी झाले तरी पाटील हे पुण्याचेच आहेत हा प्रचार भाजपने सुरू ठेवला दरम्यानच्या काळात काहींनी तर चंद्रकांत पाटील हेच आता पुण्याचे कारभारी आहेत असे सांगून पुढील गणिते बांधली परंतु राज्यातील नाट्यमय घडामोडींमुळे पुण्याचा कारभारी होण्याचे स्वप्न कोल्हापूरच्या पाटलांना पूर्ण करता आले नाही व शहर भाजपवर बाहेरून लादलेली पाटील की हटली गेली आहे भाजपच्या एका खासदारानेच महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान दिल्लीवरून लादलेला उमेदवार असा पाटील यांचा नाव न घेता उल्लेख केला होता केंद्रात सत्ता आहे व राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार या आत्मविश्वासात भाजप होती यामुळेच का होईना राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असलेले व तात्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड हा सुरक्षित मतदारसंघ निवडून विधानसभेत प्रवेश केला या प्रयत्नात त्यांनी कोथरुडकरांना अनेक भरभरून आश्वासने दिली विजयी झाल्यावर महिला भगिनींना साड्या वाटल्या तर कारभारी म्हणून कोथरूड पुण्यातील भाजपचे मताधिक्य कमी झाल्याने शहर पदाधिकाऱ्यांची कान केली आपण पुण्याचे कारभारी असल्याचे भासून स्वतःकडे सत्ता केंद्र घेतले मात्र हे सर्व आऊट घटकेचेच ठरले त्यामुळे आता स्थानिक आमदार म्हणून चंद्रकांत पाटील कोथुडकरांसह पुण्याला प्राधान्य देणार की प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षकार्याला प्राधान्य देणार हे आता उत्सुकतेचे ठरणार आहे